नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रकरण नऊमध्ये जग निर्वसाहतीकरण या नव्या प्रकरणात आपण जगात निर्वसाहतीकरण कसे झाले म्हणजेच जगातील आशिया आणि आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरण कसे झाले याची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो निर्वसाहतीकरण म्हणजे काय या अगोदर आपण प्रकरण सातमध्ये निर्वसाहतीकरण म्हणजेच काय ही संकल्पना पाहिली आहे वसाहतवाद्यांचे वसाहतीवरील वर्चस्व संपुष्टात येणे आणि त्यांनी वसाहतीमधील तेथील स्थानिक लोकांच्या हाती सत्ता सुपूर्द करणे म्हणजेच निर्वसाहतीकरण असे म्हटले जाते सातव्या प्रकरणात आपण फक्त भारतात असलेल्या युरोपियन सत्तेने तेथील स्थानिक लोकांना तेथील वसाहत सुपूर्द केली पण आज या प्रकरणात आशिया खंडातील ज्या देशात युरोपियन लोकांच्या वसाहती होत्या सत्ता होत्या किंवा साम्राज्य होते असे साम्राज्य संपुष्टात येऊन आशिया आणि आफ्रिका खंडातील देशाचे निर्वासातीकरण कसे झाले याचा आढावा या नव्या प्रकरणातून आपल्याला घ्यायचा आहे तेव्हा निर्वासातीकरणाची प्रक्रिया आशिया खंडात प्रथम कशी पार पडली हे काही उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ मित्रांनो वसाहतीतील लोकांनी जेव्हा या वसाहतवाद्याविरुद्ध चळवळ आंदोलने केली तेव्हा या वसाहतवाद्यांनी त्यांच्याविरुद्ध निर्माण झालेले वातावरण हे आपल्याला या ठिकाणी जास्त काळ टिकू देणार नाहीत याची जाणीव झाली आणि म्हणून ज्या पद्धतीने भारतात राष्ट्रीय चळवळी ने ब्रिटिशांची इंग्रजांची सत्ता उलतवून लावून स्वातंत्र्य मिळाले त्याच पद्धतीने मित्रांनो भारताच्या शेजारी आशिया खंडातील काही देशांनी प्रदेशांनी सुद्धा या वसाहतवाद्याविरुद्ध युरोपीय वाद्याविरुद्ध चळवळी उभारल्या त्यामधून ही आशिया खंडात निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असे दिसून येते तेव्हा पहिला मुद्दा या ठिकाणी उपघटक म्हणून पाहत असताना निर्वसाहतीकरण आणि आशिया या आशिया खंडातील निर्वसाहतीकरण प्रक्रियेला जी सुरुवात झाली तिला चालना देणारे घटक कोणते याचा विचार आपल्याला पाहावा लागेल तत्पूर्वी या निर्वसाहतीकरण प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला आशिया खंडात जे काही निर्वसाहतीकरण चालू झालं गेलेलं होतं यावरती प्रश्न निर्माण होतात निर्वसाहतीकरणाला चालना देणारे घटक स्पष्ट करा हा पाच मार्काचा प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाचा विचार करावा लागेल सविस्तर उत्तर लिहा या माध्यमातून हा विचारला जाऊ शकतो तसेच ही चालना देणारे घटक पाहत असतानाच पहिल्या महायुद्धानंतर वसाहतींना अंतर्गत स्वायत्ता देण्याची प्रक्रिया सुरू झाली अशा पद्धतीचं एक विधान आहेत हे विधान सकारण स्पष्ट करा असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तेव्हा ही आशिया खंडामध्ये निर्वसातीकरणाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्या निर्वसातीकरण प्रक्रियेला चालना देणारे महत्त्वाचे घटक कोणते होते याचा विचार आपण करीत असताना आपल्याला पहिला घटक दिसून येतो पहिलं कारण दिसून येते ते म्हणजे युरोपियन राष्ट्राचे आपापसातील संघर्ष मित्रांनो विसव्या शतकाच्या सुरुवातीलाच निर्वासातीकरण प्रक्रियेने वेग घेतला होता याला पहिले कारण किंवा पहिला घटक कारणीभूत असेल तर ते युरोपियन राष्ट्राचे आपापसातील संघर्ष आता हे संघर्ष होण्यामागे कारण काय तर अठराव्या व एकोणीसव्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती झाली अशा या युरोपीय औद्योगिक क्रांतीने युरोपातील देशाच्या विशेष करून इंग्लंड फ्रान्स पोर्तुगल यांच्या आशिया खंडातील देशात त्यांनी औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून आयात निर्यात करण्यासाठी वसाहती निर्माण झाल्या होत्या किंवा वसाहती निर्माण केल्या होत्या तेव्हा सुरुवातीला ज्या युरोपियन देशांनी आशिया खंडात वसाहती निर्माण केल्या त्यामुळे औद्योगिक क्रांती ज्या देशात उशिरा झाली त्या देशाने सुद्धा आशिया खंडात वसाहती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पण त्यांना आशिया खंडात वसाहती निर्माण करण्याकरता जी जागा किंवा तसे जे देश पाहिजे नव्हते ती जागा किंवा ते देश उरल्या गेलेले नव्हते तेव्हा ज्या ठिकाणी औद्योगिक क्रांती उशिरा झाली अशा देशांनी मग आशिया खंडात पूर्वी असलेल्या वसाहतीमध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली त्यामुळे साहजिकच एक वसाहत मिळवण्यासाठी हे आशिया खंडाबाहेरील देश त्यांच्यात आपापसात संघर्ष म्हणा किंवा वर्चस्व निर्माण करण्यासाठी संघर्ष चालू केला किंवा संघर्ष चालू झाला असं दिसून येते या आपापसातील संघर्षामुळे ते देश कमकुवत झाले या कमकुवतपणामुळेच किंवा दुबळी झाली असं मनाला काही हरकत नाहीत या कमकुवतपणामुळेच या देशांना वसाहतीवरील आपले वर्चस्व टिकून ठेवता येत नव्हते कारण जागोजागी ज्यांच्या ज्या 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 ठिकाणी वसाहती होत्या त्या त्या ठिकाणी चळवळी निर्माण झाल्या त्यामुळे त्यांना त्या शेवटी त्यांच्या कमकुवतपणामुळे तेथील निर्वसाहतीकरण जी प्रक्रिया होती या प्रक्रियेला सुरुवात करावी लागली असं दिसून येते या पहिल्या घटकाच्या व्यतिरिक्त निर्वासातीकरणाला चालना देणारा दुसरा घटक जर कोणता जर असल तर ते जगातील पहिलं युद्ध किंवा पहिलं महायुद्ध मित्रांनो निर्वसाहतीकरण प्रक्रियेला चालना देणारा घटक किंवा कारणीभूत कारण काय असेल तर ते पहिले महायुद्ध मित्रांनो हे पहिले महायुद्ध आहेरे व नाहीरे अशा दोन गटात झाले आहिरे म्हणजे ज्या देशाकडे वसाहती होत्या तो आहिरे आणि ज्या देशाकडे वसाहती नव्हता तो नाहीरे गट अशा नाहिरे गटात ऑस्ट्रिया जर्मनी तुर्कस्तान असे देश होते परंतु पहिल्या महायुद्धाने या आहिरे व नाहीरे गटात असणाऱ्या देशात जीवितहानी आणि आर्थिक हानी मोठ्या प्रमाणामध्ये झाली त्यामुळे साहजिकच या हानीचे दुर्लभ परिणाम टाळण्यासाठी या देशाने पहिल्या महायुद्धानंतर निर्वसाहतीकरण प्रक्रियेला सुरुवात केली किंवा सुरुवात झाली असं दिसून येते अशा या निर्वसाहतीकरणाच्या तिसऱ्या घटकाचा विचार करतो म्हटलं तिसऱ्या कारणाचा विचार करतो म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला दुसरं महायुद्ध हा सुद्धा काहीसुद्धा का एक घटना किंवा चालना देणारा घटक या निर्वासतीकरणाला कारणीभूत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही पहिले महायुद्ध म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचे कारण समजले जाते हे दुसरे महायुद्ध पहिल्या महायुद्धापेक्षा जास्त सहारक आणि विध्वंस करणारे ठरले अशा या दुसऱ्या महायुद्धामुळे दोन्ही गटातील देशात पहिल्या महायुद्धाप्रमाणेच मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली तसेच या दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम म्हणजे वसा तेथील स्थानिक जनतेच्या जनतेने या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेतला किंवा के हो त्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या ज्या काही चळवळ चालू झाल्या गेलेल्या होत्या त्यामध्ये त्यांचा वेग वाढल्या गेलेल्या होत्या स्वातंत्र्याच्या चळवळीसुद्धा त्या ठिकाणी फोफावल्या गेलेल्या होत्या त्यामुळे आता या वसाहतीच्या ठिकाणी आपल्याला जास्त काळ सत्ता टिकून ठेवता येणार नाही स्थानिक लोकांचा वाढलेला वसाहतवाद्याविरुद्धचा जो असंतोष आहे हे असंतोष हे निर्वासाकरण प्रक्रियेला कारणीभूत घटक म्हणून संबोधल्या जाते आता चौथ्या घटकाचा विचार करतो म्हटलं तर निर्वासाहती करणारा चालना देणारा चौथा घटक जर काय जर असेल तर तो वसाहतीमधील चळवळी किंवा वसाहतवाद्याविरुद्ध निर्माण झालेल्या चळवळी हळूहळू वसाहतीवादी राष्ट्रांनी या वसाहतीच्या ठिकाणी औद्योगिक क्रांतीसोबतच शिक्षण व्यापार इत्यादी गोष्टी चालू केल्या होत्या अशा या गोष्टीच्या किंवा शिक्षणाच्या माध्यमातून वसाहतीतील स्थानिक लोकांमध्ये गुलामगिरीची जाणीव निर्माण व्हायला लागली तशी शिक्षणामुळे या स्थानिक लोकांमध्ये जनजागृती झाली या जनजागृतीमुळेच जगात ज्या पद्धतीची अमेरिकन क्रांती फ्रेंच क्रांती किंवा राष्ट्रवाद यांचे जे पडसाद आहेत हे पडसाद या लोकांच्या स्थानिक लोकांच्या मनावरती पडले अमेरिकन क्रांती फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून जशी ते ते चळवळी निर्माण झाल्या तशीच चळवळी निर्माण होऊन या ठिकाणीसुद्धा तरुणांच्या मनात जनतेच्या मनात एक राष्ट्रीय भावना त्यांच्या देशाविषयी निर्माण झाली या राष्ट्रीय भावनेतून आपणसुद्धा या वसाहतवाद्याविरुद्ध उठाव करून गुलामगिरीतून मुक्तता करायला पाहिजे त्याकरता राष्ट्रीय चळवळी या ठिकाणी निर्माण झाल्या असं दिसून येते या चळवळीद्वारेच या वसाहतवाद्यांना धक्क्याची जाणीव व्हायला लागली या जाणिवेतून आता आपली सत्ता जास्त काळ टिकणार नाहीत परंतु आपल्या राष्ट्राचे पुनर्निर्माण करण्याकरिता या वसाहती भविष्यात आपल्याला उपयोगी पडेल या एका विचाराने वसाहतवाद्यांनी या आशिया खंडातील देशांना स्वातंत्र्य द्यायला सुरुवात केली म्हणजेच या राष्ट्रीय चळवळीने निर्वासाहाती करण्यास वसाहतवाद्यांना भाग पाडले असं दिसून येतील मित्रांनो निर्वासातीकरणाला चालना देणाऱ्या घटकांचा विचार आपण केल्या गेलेल्या आहेत असं हे निर्वसातीकरण होत असतानाच एक विशिष्ट अशा पद्धतीची अंतर्गत स्वायत्ता या वसाहतीच्या माध्यमातून तेथील ते ते स्थानिक लोकांना देणे शक्य वाटत होते किंवा शक्य वाटत नव्हते परंतु शेवटी मात्र त्यांना ते, ते अंतर्गत सुद्धा द्यावी लागली वसाहतीमध्ये निर्माण झालेल्या जागृतीमुळे वसाहतवाद्याचे वैचारिकदृष्ट्या समर्थन करणे हे युरोपियन राष्ट्रांना शक्य वाटत नव्हते म्हणजेच वसाहतवादी राष्ट्र हे सांगत होते की वसाहतीच्या उत्थानासाठी कल्याणासाठी आम्ही या देशात आलो आहोत एवढेच नव्हे तर हे सांगताना त्यांनी उच्च कोटीचा कळसुद्धा गाठलेला होता येशू ख्रिस्त येशूने आम्हाला या वसाहतीच्या उद्धारासाठी या ठिकाणी पाठविले काळ्या वर्णाच्या म्हणजेच कृष्णवर्णीय लोकांच्या उद्धाराची जबाबदारी येशूने या गोऱ्या लोकावरती दिलेली आहेत अशा वैचारिक दृष्टीने हे युरोपियन वसाहतीचे शोषण करीत होते म्हणजेच त्यांना तशी जाणीव झाली होती की आपण या ठिकाणी येथील जनजागृतीमुळे जास्त दिवस राहू शकत नाहीत म्हणून त्यांनी अंतर्गत स्वायत्ता येथील लोकांना द्यायला सुरुवात केली त्यातून निर्वासाती करण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढला असं दिसून येते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जी जनजागृती निर्माण झाल्या गेलेली होती वसाहतीमध्ये त्या जनजागृतीच्या माध्यमातून शेवटी या ठिकाणी अमेरिकेना किंवा सॉरी इंग्लंडना या अमेरिकेची गरज त्या ठिकाणी भासायला लागली असं दिसून येते इंग्लंडला ज्या अमेरिकेची मदत घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता असं आपण या अगोदरसुद्धा सुद्धा पहिल्या महायुद्धाच्या वेळेस पाहायला गेलेलो होतो त्यामुळे दोन्ही महायुद्धात असे दिसून येते की आपण इंग्लंडच्या साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नाहीत असं सुद्धा पाहायला गेलेलं आहे आशिया आफ्रिका खंडाव्यतिरिक्त जगात इंग्लंडच्या वसाहती निर्माण झाल्या साम्राज्य निर्माण झाले होते पण पहिले व दुसरे महायुद्धात असे दिसून येते की या दोन्ही महायुद्धात अमेरिका इंग्लंडच्या बाजूने उतरल्यानंतरच पूर्णत युद्धाचे चित्र बदलले आहे त्यामुळे इंग्लंडला जाणीव झाली होती की आपण अमेरिकेच्या मदतीशिवाय काहीही करू शकत नाही साहजिकच अशा इंग्लंडच्या वर्चस्वाविरुद्ध चळवळी उभ्या राहू लागल्या होत्या आणि फार काळ सत्ता टिकवू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी अंतर्गत वसाहतींना स्वायत्ता देण्यास सुरुवात केली भारतातील स्वातंत्र्याची जी चळवळ महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली तीव्र झाली होती भारताच्या बाबतीत पाहतो म्हटले तर वसाहतवाद्याविरुद्ध महात्मा गांधीजींनी ज्या पद्धतीचं नेतृत्व केलं गेलेलं होतं त्यांच्या नेतृत्वाखालील जी चळवळ होती ही चळवळ तीव्र झाली होती उच्च कोटीने जर पाहतो म्हटलं तर ती कळसाला पोचली होती असं म्हणायला काय हरकत नाही भारतात एकोणीसशे वीसची असहकार चळवळ सत्याग्रहाच्या माध्यमातून ब्रिटिशांना कोणतेही सहकार्य करायचे नाहीत त्याकरता सविनीय कायदेभंगाची चळवळ चर्वर, या चळवळीच्या माध्यमातून भारतीय जनतेच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध असलेली भीती पूर्णता नाहीशी झाली होती याचा परिणाम चले जाव आंदोलन छोडो भारत आंदोलन या आंदोलनांच्या माध्यमातून इंग्लंडला त्याच्या वास्तव्याची जाणीव झाली त्यामुळे पहिल्या महायुद्धानंतर काही वसाहतींना अंतर्गत सहायता देण्याची प्रक्रिया आशिया खंडामध्ये सुद्धा सुरू झाली असं दिसून येते इंग्लंडला या सर्व वास्तव्याची जाणीव झाल्याने पहिल्या महायुद्धानंतर वसाहतींना अंतर्गत स्वायत्ता देण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झाली अशा या प्रक्रियेच्या माध्यमातून या आशिया खंडातील काही क वसाहती मुक्त झाल्या अशा दिसून येते आता ह्या वसाहती मुक्त झाल्या हा मुद्दा पाहत असताना आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो की वसाहतीतील निर्वासितीकरण घडून आणण्यास संयुक्त राष्ट्र ही संघटना कारणीभूत ठरली सविस्तर उत्तर लिहा या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याला या ठिकाणी वसाहती मुक्त झाल्या या माध्यमातून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल पुढे आपण तिसऱ्या मुद्द्यात म्हणजेच वसाहती मुक्त झाल्या या मुद्द्यातून निर्वासातीकरण प्रक्रियेला सहकार्य लाभले असेल तर ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या या सहकार्यांनाच या वसाहती मुक्त झाल्या अशा दिसून येते म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची एक महत्त्वाची जबाबदारी म्हणा किंवा मुलाचं कार्य या वसाहतीमुक्त करण्यामध्ये दिसून येते संयुक्त राष्ट्रसंघाने पहिल्या महायुद्धात जर्मनी व तुर्कस्तान या रास्त्याचा पराभव झाल्याने या वसाहतीच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या देशात शासन व्यवस्था लावण्यासाठी राष्ट्रसंघाने विश्वस्त समिती आणली आणि या विश्वस्त समितीने विश्वस्त म्हणून इंग्लंड व फ्रान्स या देशावरती जबाबदारी राष्ट्रसंघाने सोपवली अपेक्षा होती की इंग्लंड फ्रान्स राष्ट्राने निर्णयाचे तत्व अनुसरून त्या वसाहतींना स्वातंत्र्य बहाल करणे असा प्रयत्न करायला पाहिजे नव्हता परंतु त्या लोकांनी इंग्लंड फ्रान्स राष्ट्रांनी त्या वसाहतींना स्वातंत्र्य न देता तेथील वसाहतीचे शोषणच केले असे दिसून येते त्यामुळे राष्ट्रसंघाने आणलेली ती विश्वस्त पद्धत खोल ठरली त्यामुळे राष्ट्रसंघ हा अपयशी झाला किंवा बदनाम झाला असं मनाला काही हरकत नाही राष्ट्रसंघ हा इंग्लंड व फ्रान्सच्या इशारावर चालतो असा संदेश या जगात वसाहतीपर्यंत पोचला त्यामुळे राष्ट्रसंघाचे महत्त्व कमी झाले असं दिसून येते भारतापाठोपाठ सायप्रस माल्टा सिंगापूर हे देश स्वतंत्र झाले एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ब्रिटनने इराणच्या माध्यमातून सैन्य काढून घेतले त्यामुळे त्या प्रदेशातील अनेक देश स्वातंत्र्य झाले आफ्रिका खंडातील इंडो चायना मोरोक्को टुनिशिया अल्जेरिया या फ्रेंच वसाहती स्वतंत्र झाल्या आणि विश्व्या शतकाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका सुद्धा स्वतंत्र झाला असे आपणाला दिसून येते अशा रीतीने पुढे संयुक्त राष्ट्रा संयुक्त राष्ट्रसंघांच्या सहकार्याने या वसाहती स्वतंत्र झाल्या असे आपल्याला दिसून येते निर्वासातीकरणाच्या कार्यात संयुक्त राष्ट्रसंघांचे मोलाचे कार्य होते मित्रांनो ज्या पद्धतीने राष्ट्रसंघाने इंग्लंड व फ्रान्सला विश्वस्त म्हणून जबाबदारी सोपवली होती ती जबाबदारी राष्ट्रसंघाने योग्य पद्धतीने पार पाडली नाही परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने ज्या ज्या देशात अशा वसाहती होत्या त्या, त्या त्या देशात निर्वसाहतीकरण प्रक्रियेला प्रक्रियेच्या माध्यमातून त्या वसाहतीवर दबाव आणून त्या गुलामगिरीमध्ये असलेल्या वसाहतींना त्या ठिकाणातून वसाहतवाद संपुष्टात आणण्यास संयुक्त राष्ट्रसंघाने जी भूमिका घेतली त्या भूमिकेतून संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतीने मनाला काही हरकत नाहीत त्या वसाहतीत निर्वसाहतीकरण प्रक्रिया वेगाने घडून आली याला कारणीभूत म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेला संयुक्त राष्ट्रसंघ हा होय आता मित्रांनो आपण पुढे पाहणार आहोत की आशिया खंडात जे भारताच्या शेजारी तीन देश आहेत या तीनही देशात निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया कशी पार पडली त्यामध्ये पहिला देश भारताच्या शेजारी असलेला मालदीव भारताच्या शेजारी असणाऱ्या मालदीवमध्ये सन पंधराशे सातमध्ये पोर्तुगीजांनी आपले वर्चस्व निर्माण केले त्यांनी मालदीव हा प्रदेश जिंकून घेतला व खंडणी वसूल करू लागला विशेषतः गोव्यामध्ये जी पोर्तुगीजांची वसाहत होती तेथून ते गोव्यातून मालदीवची सत्ता सांभाळत होते आणि ते त्यांच्याकडून एक खंडणीसुद्धा वसूल करीत होते परंतु पंधराशे त्र्याहत्तरमध्ये मलबार येथील सुलतान मुहम्मद ठाकरू फानू अल आझम याने पोर्तुगीजांची सत्ता झुगारून देण्यासाठी या सुलतानाने डचांशी संधान बांधले त्यांच्याशी करार करून पोर्तुगीजांची सत्ता उलथवून लावली अशा श्रीलंकेतील डचांना ते मालदीवचे सुलतान खंडणी देऊ लागला परंतु कालांतराने मात्र मित्रो आशिया खंडामध्ये ब्रिटिशांचे वर्चस्व वाढले आणि अशा ब्रिटिशांनी आशिया खंडातील या युरोपियन देशांना पराभूत करून तेथे ब्रिटिश वसाहती निर्माण केल्या त्याचप्रमाणे ब्रिटिशांनी डचाकडून मालदीव पुढे जिंकून घेतले मालदीव जिंकल्यानंतर ब्रिटिशांनी तिथे सिलोन नावाचे आकाशवाणी केंद्र उभारले तसेच हवाई तळ केंद्र उभारले एवढेच नव्हे तर भातशेतीसाठी तिथे भारतातून मोठ्या प्रमाणात मजूर नेले आणि मालदीवचा विकास घडवून आणला परंतु हळूहळू ब्रिटिशाविरुद्ध मालदीवमध्ये सुद्धा विरोध निर्माण झाला आंदोलन निर्माण व्हायला सुरुवात झाली पुढे सव्वीस जुलै एकोणीसशे पासष्ट रोजी कोलंबो येथे झालेल्या करारानुसार मालदीवला शेवटी स्वातंत्र्य बहाल करण्यात आले अशा पद्धतीने ब्रिटिशांनी मालदीवला स्वातंत्र्य दिले म्हणजेच निर्वासातीकरणाची प्रक्रिया त्या ठिकाणी घडून आली असं दिसून येते अशा या मालदीव शेजारील राष्ट्रानंतर दुसरा भारताचा शेजारी राष्ट्र म्हणजे शि श्रीलंका जो आत्ताचा आणि पूर्वीचा सिलोन या श्रीलंका किंवा सिलोनचे निर्वासतीकरण कशा पद्धतीचे झाले मित्रांनो परीक्षेमध्ये आपल्याला या घटकावरती किंवा या मुद्द्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतात ब्रिटिशांनी कोलंबो हे जागतिक बंदर म्हणून नावारूपास आणले किंवा एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये श्रीलंका हा देश ब्रिटिश वर्चस्वातून मुक्त झाला श्रीलंका किंवा सिलोनचे निर्वसातीकरण श्रीलंकेत सुरुवातीला पोर्तुगीज व डच यांची सत्ता होती तिथे त्यांनी विशेषतः कच्च्या मालाचा व्यापार चालू होता परंतु कालांतराने ब्रिटिशांनी डच व पोर्तुगीजांचा पराभव करून सुरुवातीचा जो सिलोन होता व आताचा जो श्रीलंका हा प्रदेश जिंकून घेतला सतराशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे अठ्या सॉरी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान म्हणजे जवळपास दीडशे वर्ष सत्ता ब्रिटिशांची श्रीलंकेमध्ये राहिली या काळात ब्रिटिशांविरुद्ध श्रीलंकेतील जनतेने हळूहळू उठाव केले परंतु हे करीत असताना ब्रिटिशांनी एका बाजूला श्रीलंकेत कॉफी लागवडीसाठी भारताच्या तामिळ भागातून मोठ्या प्रमाणामध्ये मजूर नेले त्याचबरोबर नारळ रबर यांचीसुद्धा त्यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात शेती करून तिथल्या व्यापारात ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात वाढ केली एवढेच नव्हे तर श्रीलंकेतील कोलंबो हे बंद होते याला जागतिक व्यापाराचे स्वरूप निर्माण केले तेथे शिक्षणाचा प्रसार करून तिथे विद्यापीठे महाविद्यालय शाळा सुरू केल्या किंवा त्यांची स्थापना केली तसेच पुढे बौद्ध धर्माच्या अभ्यासाला सुद्धा प्रोत्साहन दिले असे असले तरी श्रीलंकेतसुद्धा सुद्धा ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलने होऊ लागली आणि भारताच्या आंदोलनावेळेस ही श्रीलंकेतील आंदोलने जोर धरू लागली होती परिणामी चार फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ब्रिटिशांनी श्रीलंकेतून आपले वर्चस्व संपुष्टात आणून श्रीलंकेला स्वातंत्र्य दिले अशा रीतीने तिथे सुद्धा निर्वासातीकरण घडून आले असं दिसून येते अशा या मालदीव आणि श्रीलंकानंतर तिसरा भारताचा शेजारील राष्ट्र म्हणजेच म्यानमार जो आताचा ब्रह्मदेश म्हणून ओळखला जातो यामध्ये तिसऱ्या देशाविषयी माहिती पाहणार आहोत तो म्हणजे भारताच्या शेजारील हा ब्रह्मदेश म्यानमारचा विस्तारवाद कशा पद्धतीने झाला किंवा म्यानमारमध्ये निर्वासातीकरण करत असताना विस्तारवादाची पूर्णता कशा पद्धतीने झाली मित्रांनो भारताच्या शेजारी असलेला ब्रह्मदेश म्हणजेच आजचा म्यानमार हा प्रदेश इसवी सन पंधराशे नव्याण्णवमध्ये मध्ये पोर्तुगीजांनी जिंकून घेतला म्हणजेच पोर्तुगीजांनी त्यांचे म्यानमार या ठिकाणी वर्चस्व निर्माण केले परंतु इसवी सन सोळाशे अकरामध्ये मध्ये म्यानमार मधील राजघराणे एकत्र आली व त्यांनी एकत्रितपणे पोर्तुगीजांचे वर्चस्व झुगारून दिले व त्यांनी म्यानमारचे विविध प्रांताचे एकत्रीकरण घडून आणले आणि एवढ्यावरच हे घराणे न थांबता आक्रमकता राबवून भारतातील मणिपूर आणि आसामचा प्रदेशावर सुद्धा ताबा मिळवला म्हणजेच त्यांनी तो प्रदेश सुद्धा जिंकून घेतला मणिपूर आणि आसामचा प्रदेश जिंकल्यानंतर भारतातील ब्रिटिशांना ब्रह्मदेशाच्या धोक्याची जाणीव झाली आणि त्यांनी पुढील काळात ब्रह्मदेशाविरुद्ध एक स्वतंत्र अशा पद्धतीचे धोरण आखायला सुरुवात केली असं हे धोरण आखत असतानाच मात्र साहजिकच या ब्रह्मदेशामध्ये म्यानमारमध्ये तीन युद्ध त्या ठिकाणी घडून आली त्या तीन युद्धावरती प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्ध झाले पुढील विधान सकारण स्पष्ट करा ब्रिटिशांनी आखलेल्या या स्वतंत्र धोरणाने ब्रह्मदेशासोबत पुढे तीन युद्ध झाले असं दिसून येते केवळ मणिपूर आसाम सिलोनच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मदेश त्यांनी आपल्या वर्चस्वाखाली आणला थोडक्यात अठराशे सव्वीसमध्ये ब्रिटिशांनी म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेशी पहिले युद्ध करून ब्रह्मदेश राजाकडून केवळ ब्रह्मदेशच नव्हे तर आसाम मणिपूर जिंकून त्यांच्याशी व्यापार करून ब्रह्मदेश मिळवला असं दिसून येते त्याचप्रमाणे ब्रिटिश तेवढ्यावरच न थांबता ब्रह्मदेशात अधिक सवलती मिळवण्यासाठी त्यांनी अठराशे एकोणसाठमध्ये दुसरे ब्रह्मी युद्ध केले असं दिसून येते या दुसऱ्याही ब्रह्मी युद्धाला विशेष नाममात्र म्हणून तिथल्या ब्रह्मदेश राजाने ब्रिटिश कंपनीला जो दंड थोपाटला त्या दंड थोपाटण्याचं एक विशेष कारण म्हणजे ते त्या युद्धाचं कारण म्हणून संबोधले गेले एवढं निमित्त फक्त करून ब्रिटिशांनी ब्रह्मदेशावर हे दुसरे युद्ध लादले गेलेले होते वास्तविक ब्रह्मदेशाच्या राजाच्या राजाची युद्धाची तयारी नव्हती परंतु जाणीवपूर्वक हे युद्ध लादून पराभव करून अधिकच्या सवलती मिळवल्या आणि उत्तर सीमेलगतच्या आसामचा जो भाग होता ज्याला पेगू असे जाते तो भारतात विलीन करून घेतला त्यानंतर तिसरे ब्रह्मयुद्ध केले या तिसऱ्या ब्रह्मयुद्धाच्या काळात ब्रह्मदेशाच्या राजाने इंग्लंडला श देण्यासाठी ब्रह्मदेश राजाने फ्रान्सची मित्रत्वाचे संबंध वाढवले फ्रान्सला अनेक सवलती दिल्या तसेच अप्पर बर्माचा जो प्रदेश होता तो अप्पर बर्माचा प्रदेश फ्रान्सला म्हणजे फ्रान्सच्या एका कंपनीला सवलतीसाठी दिला फ्रान्स आणि ब्रह्मदेश यांच्यात वाढलेली मित्रता ही ब्रिटिशांना धोक्याची वाटू लागली आणि त्यातून ते त्यांनी ब्रह्मदेशावरती तिसरे युद्ध लादले याही युद्धाचे पुढील नामामात नाममात्र कारण म्हणजे दोन व्यापाऱ्यांनी दंड भरला नाही केवळ ब्रिटिश कंपनीने राजाची पूर्व परवानगी न घेता ब्रह्मदेशात व्यापार केला कर भरला नाहीत म्हणून ब्रह्मदेश राजांनी त्या कंपनीला दंड केला एवढे नाममात्र निमित्त किंवा तो दंड करण्याचा राजाला अधिकार नाही असे म्हणून त्यांनी तिसरे युद्ध उकरून काढले आणि ब्रह्मदेशाचा पराभव केला आणि पुढे असणारा मंडालेचा प्रदेश सुद्धा गिळंकृत केला मित्रांनो एवढंच नव्हे तर ब्रह्मदेश जिंकून तो भारताचा एक प्रांत म्हणून सुद्धा भारतात विलीन केला परंतु एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने ब्रह्मदेश पुन्हा भारतापासून वेगळा केला गेला के अशा रीतीने या तीन युद्धाच्या सहाय्याने ब्रिटिशांनी ब्रह्मदेश गिळंकृत केला असं दिसून येते या पद्धतीचा ब्रह्मदेश गिळंकू करत असतानाच विशेष अशा पद्धतीची आशिया खंडामधील या देशाची स्वातंत्र्याकडे सुद्धा वाटचाल लागल्या गेलेली होती दुसरं महायुद्ध संपताच एक निर्वासातीकरणाचा जो वेग जो काही म्हटला जात असतो तो वेग या ठिकाणी वाढल्या गेलेला होता आणि म्हणून अशा या दुसऱ्या महायुद्धानंतर निर्वासाती करण्यास अधिकचा वेग आला हे एक विधान आपल्याला परीक्षेमध्ये सकारण म्हणून स्पष्ट करा विचारला जाऊ शकते तेव्हा या प्रश्नाकडे सुद्धा गांभीर्याने पाहण्याचा प्रयत्न करावा एकोणीसशे सदतीस नंतर ऑक्सॅन यांच्या नेतृत्वाखाली बर्मा इंडिपेंडन्स आर्मी ही संघटना निर्माण झाली आणि या संघटनेने दुसऱ्या महायुद्धात जपानची मदत घेऊन ब्रिटिशाविरुद्ध आंदोलन उभे केले असे दिसून येते दुसऱ्या महायुद्धात बर्मा इंडिपेंडन्स आर्मीच्या मदतीने जपानच्या सहकार्याने ब्रिटिशांची सत्ता झुगारून दिली होती आझाद हिंद सेनेने तसे जपानने ब्रह्मदेशांना मदत केली त्यामुळे काही काळ का होईना ब्रह्मदेशावरून ब्रिटिशांचे वर्चस्व संपुष्टात आले परंतु अमेरिकेच्या सहकार्याने दुसऱ्या महायुद्धात अमेरिका उतरली व अमेरिकेच्या मदतीने ब्रह्मदेशात पुन्हा ब्रिटिशांना सत्ता निर्माण करता आली पण दुसरे महायुद्ध समाप्त झाल्यानंतर जाणीव झाली की देश सांभाळायचा असेल तर लोकमताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही याची जाणीव कुणाला जर झाल्या गेलेली असल तर ती ब्रिटिशांना झाली आणि म्हणून ब्रिटिशांनी ब्रह्मदेशाचे जे नेते होते ऑक्सॅन यांची किंवा यांच्याशी करार करून त्यांना ब्रह्मदेशाचे उपाध्यक्ष बनवले व प्रक्रिया सुरू झाली परिणाम चार जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये म्यानमारला ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिले किंवा ब्रिटिश व ब्रह्मदेशात त्या दिवशी करार झाला आणि ब्रिटिशांनी तेथून काढता पाय घेतला व म्यानमारला संपूर्णतः स्वातंत्र्य दिले अशा रीतीने मित्रांनो भारताच्या शेजारी असणारी जी राष्ट्रे आहेत ती ब्रह्मदेश म्यानमार मालदीव श्रीलंका ही स्वतंत्र झाली इथे निर्वासातीकरणाची प्रक्रिया घडून आली असे आपल्याला दिसून येते यानंतर आपल्याला याचा पुढील व्हिडिओ या प्रकरणाचा म्हणजे निर्वासातीकरणाचं आफ्रिका खंडामध्ये कशा पद्धतीने प्रक्रिया पार पाडली आणि आफ्रिका खंडासुद्धा आफ्रिका खंडातील देशसुद्धा कशा पद्धतीने या वसाहतवाद्याच्या जाचातून मुक्त झाले तो वृत्तांत आपण पुढील भागाच्या माध्यमातून पाहणार आहोत तुर्तास एवढंच धन्यवाद या व्हिडिओशी संबंधित काही पी डी एफ आपण आपल्याला पाठवत आहोत ते पी डी एफ आपल्या वहीमध्ये लिहून ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून वाचण्याकरता आपल्याला सहकार्य करेल तसेच या भागावरील जे काही वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत मग त्या रिकाम्या जागा असो चुकीची जोडी दुरुस्त करून असो किंवा एखादी गटात न बसणारा सॉरी ऐतिहासिक नाव ठिकाण जे काही लिहायचं असते यासारखे प्रश्न आपण विद्यार्थ्यांनी या, या पाठाला वाचून या घटकाला वाचून ते आपल्या वहीमध्ये नोंदवावं ही अपेक्षा आपल्याकडून बाळगतो आणि लवकरच आपल्या भेटीला दुसरा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येतो तुर्तास एवढेच धन्यवाद